नमस्कार, मी रुशाली यादव सार। चीनमध्ये सलग तिसऱ्यांदा क्षी जिनपिंग राष्ट्रपती पदावर विराजमान होण्याच्या मार्गावर आहेत। सत्ताधारी कम्युनिस्ट पक्षाच्या संसदेला सुरुवात झाली आहे। मात्र तुम्हाला माहिती आहे का की जगातली दुसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था आणि सर्वात मोठं सैन्य असलेल्या चीनमध्ये टॉप लीडरशिपमध्ये किती महिला आहेत? माहिती आहे का तुम्हाला? तुम्हाला ऐकून कदाचित आश्चर्य वाटेल, मात्र हा आकडा नगण्य आहे। मार्च मध्ये यूएस चायना इकॉनॉमिक अँड सिक्युरिटी रिव्ह्यू कमिशनचा अहवाल प्रसिद्ध झाला आणि यात चीनमधल्या सद्यस्थितीमधल्या स्त्री पुरुष समानतेचा मुद्दा हा ठळकपणे नमूद करण्यात आलाय। चीन कम्युनिस्ट पक्ष म्हणजेच सीपीपी मध्ये 300 सदस्य आहेत आणि यात महिलांचा सहभाग 10% नाहीये। केंद्रीय समितीमध्ये 371 सदस्य आहेत आणि यात 30 महिलांचा समावेश आहे। 25 सदस्य असलेल्या पॉलिट ब्युरोच्या इतिहासामध्ये फक्त 6 महिला आहेत आणि यातल्या तिघी या टॉप लीडर्सच्या पत्नी आहेत। चीनमध्ये सध्या 26 मंत्री आहेत आणि यात एकही महिला नाही। टॉप लीडरशिप बद्दल बोलायचं झालं तर सीपीपीच्या पॉलिट ब्युरोमध्ये एकमात्र महिला आहेत, ज्या तीन जियान प्रांतामध्ये पक्षाच्या प्रमुख होत्या आणि आता कोविड-19 प्रतिसाद पथकाच्या त्या सदस्य आहेत। आणखीनही एक महिला ज्या परराष्ट्र मंत्रालयामध्ये प्रवक्त्या आहेत, ज्यांचं नाव आहे हुआ चुनियांग। 31 राज्यांमध्ये म्युनिसिपॅलिटीज आणि ऑटोनॉमस रिजन्समध्ये फक्त 2 महिला राज्यपाल आहेत। लाचलुचपत प्रतिबंधक विभागामध्ये 133 सदस्य आहेत आणि यात फक्त 7 महिला आहेत। चीनच्या सर्वोच्च न्यायालयामध्ये 13 न्यायाधीश आहेत आणि यात 4 महिलांचा समावेश आहे। लष्करात तर महिलांचा सहभाग नाहीच असा आहे। जिनपिंग आता तिसऱ्यांदा चीनची धुरा सांभाळण्याच्या मार्गावर आहेत, त्यामुळे पाहूयात की आता तरी राजकीय, सामाजिक, आर्थिकदृष्ट्या देशाचा विकास करण्यासाठी प्रयत्नशील असताना महिलांना योग्य ती संधी मिळते का? एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट।